या ठिकाणी श्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सौ सुधा कांकरिया आणि मेजर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेज यवतमाळ याचे आदरणीय प्राचार्य श्री मोहन मडावी सर आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आदरणीय मेजर जाधव सर या जुनियर कॉलेजचे सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व माझ्या विद्यार्थिनी भगिनी आणि विद्यार्थी बंधूंनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते की आपण सगळेजण बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामध्ये सहभागी झालेले आहात। आपण जोरदार टाळ्या वाजवूयात। नको ना होऊ नाराज लेखका येऊनी चमकेल ही तर हीच खरी हिरकणी, चमकेल ही तर हीच खरी हिरकणी, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते, आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर। अशा प्रकारची वाईट अशी परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे। तर मुलींची गर्भातच होणारी हत्या याला स्त्री भ्रूण हत्या असं म्हटलं जातं की आईच्या पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये जी तान्हुली आलेली असते ती नको असते, ती मुलगी आहे म्हणून नको असते आणि म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं, तिची हत्या केली जाते, याला स्त्री भ्रूण हत्या असं म्हटलं जातं। आणि ही स्त्री भ्रूण हत्या इतकी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे इतके मोठे सामाजिक प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत, सामाजिक असमतोल निर्माण व्हायला लागलेला आहे, समाज जीवन उद्ध्वस्त होऊ पाहत आहे लागले, अनेक मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे, अनेक मोठी मोठी दुःख आपल्या समोर येऊ ठाकलेली आहेत आणि हे सगळं दुःख निघून जावं, संकटावर मात करता यावी आणि आपण सगळ्यांनी सुखी आनंदी जीवन जगता यावं म्हणून ही स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा अशा प्रकारचं मिशन, अशा प्रकारची चळवळ 27-28 वर्षापूर्वी आपण या देशामध्ये सुरू केली। आणि खरं म्हणजे जीव कुठलाही असो, मग तो मुलीचा असो किंवा मुलाचा असो, त्या गर्भावस्थेत असताना कुठलाही जीव मारला गेला नाही पाहिजे, कारण ही हिंसा आहे, मोठी हिंसा आहे, ही हत्या आहे, ही खून आहे, हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा झाला नाही पाहिजे। खरं म्हणजे पोटात असलेले जे बाळ आहे, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, हे दोघंही निरागस असतात, निष्पाप असतात, निसर्गाचा अंश असतात, ईश्वराचं तत्व असतात आणि आता या तान्हुल्याला मारून टाकायचं म्हणजे किती मोठं महापाप आहे। एकंदरीत आपण भारत देशाचा जर विचार केला तर आपल्या या भारत देशामध्ये केवळ 30 वर्षामध्ये, केवळ मागच्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या, 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत की जिला बोलता येत नाही, जिला वकील पत्र देता येत नाही, जिला तक्रार करता येत नाही, तिला आईचा पदर पकडून रडता पण येत नाही,
दिसत नाही अशा या निष्पाप जीवाला मारण्याचं महापाप या देशामध्ये घडताना आपल्याला दिसतंय. खरं म्हणजे आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे असं म्हटलं जातं, जिथे सत्य अहिंसा याला जास्त महत्व दिलं जातं. अहिंसा परमो धर्म हा असं म्हटलं जातं. नुसतं बोलण्याने सुद्धा कोणाचं मन दुखवलं जाऊ नये अशा प्रकारची काळजी इथे घेतली जाते. आपल्याला समोर मुंगी दिली तर तिला सुद्धा आपण वाट करून देण्याची भूमिका आपण ठेवतो. इतकी कदर इतकी अहिंसा पाळणारे आपण आज गर्भात असलेल्या चिमुकलीला मात्र कायमच संपवण्यासाठी तिला मारून टाकण्यासाठी इतके तत्पर का होते. केवळ मागच्या 30 वर्षामध्ये केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. ही जी चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे जी आईच्या गर्भात आहे ती आपली आईला म्हणतीये की आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काय नको असं करू नको, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको काय. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याची चिंत्या चिंत्या करून टाकतील ग, एवढेशे नाजूकशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्त माहिती असला पाहिजे. तिसरा कलम आहे लोकसहभाग 1 रुपयाची
लाडू योजना, चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान, पाचवा कलम आहे मुलगीचा आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते, नगोशिला करूया भविष्य हा उपक्रम हा सहावा कलम झाला, सातवा कलम आहे युवा पिढीचा सहभाग, आठवा कलम आहे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा, नववा कलम आहे एएनसी ट्रॅकिंग, दहावा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान आणि अकरावा कलम आहे सामूहिक शपथ। तर या सगळ्या कलमांची ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे। हा कलम आहे ठराव करणे, म्हणजे आज मी आले, आज मी बोलले, मी ऐकलं तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं, पण जर तुम्ही ते ऍक्शन मध्ये कृती मध्ये जर ते आणलं नाही तर परिवर्तन होणार नाही। मग ते कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल, आपल्याला ठराव घ्यावा लागेल। मग तो ठराव कशा पद्धतीचा घ्यायचा की आपल्या या कॉलेजमध्ये, आता मी सरांशी बोलत होते, तर 850 विद्यार्थी, सॉरी किती, 1855 सरांनी सांगितलंय, 1855 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत आणि गुरुजन किती आहेत, एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ।
प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू, त्यासाठी एक रुपयाची जादू योजना राबवू, मुलींना वाचवणे व मुलींना शिकवणे हे आमचे कर्तव्य आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ हा ठराव आम्ही आज सर्वांमध्ये मंजूर करीत आहोत आणि याला सूचक म्हणून आपल्या व्यवसाय अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या निदेशिका सौ अमृताताई हरीश वडेरा आणि अनुमोदक म्हणून आपल्या विद्यालयाची वर्ग 9 मधील नववा कोच विद्यार्थिनी कुमारी पल्लवी किशोर मगर हे आहे। हा ठराव या ठिकाणी सर्वांमध्ये मंजूर होत आहे। मंजुरीबाबत एकदा पुनश्च हात वर करायचे आणि टाळ्या द्यायचे आहे। हात वर करा सर्वांनी मंजुरीचा धन्यवाद। एकदा टेक क्लॅप द्यायचे आहे। सर्वानुमते मंजूर। डोळे बंद करून बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे। सर्वांनी अलगटपणे डोळे बंद केलेले आहेत आणि बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे धीर गंभीर आवाजामध्ये पण उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पडती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। भविष्यामध्ये मी कुंडा देणार नाही, मी कुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन। अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे। भारत माता की वंदे। मी केशव संतोषराव वानखेडे पर्यवेक्षक म्हणून काम करतो। आज श्री शिवाजी विद्यालय यवतमाळ येथे आज जो आपण ठराव घेतला स्त्री जन्माचं साधना करण्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे, काळाची गरज आहे मला वाटतं।